तर शरद पवार गटाचं चिन्ह आता तुतारी असणार आहे. शरद पवार गटाला तुतारी हे नवं चिन्ह देण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला हे चिन्ह दिलेलं आहे. आता शरद पवार गटाचं चिन्ह हे तुतारी असणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय. शरद पवार गटाचं नवं चिन्ह तुतारी असणार आहे. शरद पवार गटाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देखील देण्यात आले होते आणि त्यानुसार आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलेलं आहे. तीन पर्याय शरद पवार गटाकडून देण्यात आले होते आणि त्यातून शरद पवार गटाला आता तुतारी हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. आताची महत्वाची आणि मोठी बातमी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला आता नवं चिन्ह मिळालेलं आहे. लवकरात लवकर आम्हाला चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती आणि आता निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला चिन्ह दिलं गेलेलं आहे. शरद पवार गटाचं नवं चिन्ह आता तुतारी असणार आहे. आताची अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाने देखील निर्देश दिले होते की लवकरात लवकर आता शरद पवार गटाला नवं चिन्ह देण्यात यावं. त्यानुसार आता शरद पवार गटाला नवं चिन्ह देण्यात आलेलं आहे. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जुळले. अक्षय, शरद पवार गटाचं नवं चिन्ह आता तुतारी, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण पक्षचिन्ह आणि नावाची प्रक्रिया जी आहे त्याची न्याय निवड जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं करण्यात आली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देण्यात आलं आणि त्यानंतर शरद पवार गटाला आपलं नवीन चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. आता ती तुतारी हे नवीन चिन्ह असणार आहे आणि त्याचसोबत शरद पवार गटाचं नाव जे असणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं पक्षाचं नाव असणार आहे. आणि खरं तर एका आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडून या संपूर्ण तुतारी जे चिन्ह आहे निवडणुकीचं ते देण्यात यावं, कारण की आगामी लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या पुढच्या महिन्यांपासून त्याची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे खरं तर हे चिन्ह काय भेटणार याची उत्सुकता होती, पण आता निवडणूक आयोगाकडनं तुतारी हे चिन्ह जे आहे ते शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं आहे. नक्कीच अक्षय, शरद पवार गटाचं आता नवं चिन्ह हे तुतारी असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला दिलेलं नाव निवडणूक आयोगाने पुढील निर्देशापर्यंत तसंच ठेवावं असं सांगितलं होतं आणि त्यानुसार आता शरद पवार गटाला नवं चिन्ह तुतारी म्हणून मिळालेलं आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.